नमस्कार मित्रांनो, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी, डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर पहिली मोठी बातमी बघा. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेतून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये देण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, सरकारी नोकर भरती परीक्षेत पेपर फुटी किंवा कॉपी किंवा बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून परीक्षा भरती असे गैरप्रकार आढळल्यास गुन्हेगारांना तब्बल 1 कोटी रुपयाचा दंड आणि 10 वर्षाचा कारावासाची शिक्षा होणार आहे. यासाठीचे विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आले. त्यानंतरची बातमी बघा. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत कांदा निर्यात बंदीवरून सरकारला धारेवर धरले आहे. सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. निर्यात बंदीच्या निर्णयामुळे जवळपास 2000 कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबटा हल्ला, रात्रपाळी लाईट अशा मुद्द्यावरून खासदार अमोल कोल्हेने सरकारवर निशाणा साधला आहे. त्यानंतर बघा, मुंबईतील धारावी पुनर्वसनासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राकडून मिठागराची जागा हमीपत्रासह राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या स्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानंतर बघा, राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी प्रशासन आणि शासन गेल्या वर्षापासून तोंडी आश्वासने देत आहेत. डॉक्टरच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बुधवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यानंतर बघा, नमोज शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये स्वतंत्रपणे दिले जातील. म्हणजेच PM किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 6000 रुपयेच मिळत नाहीत, त्याशिवाय नमोज शेतकरी महासन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना 6000 रुपयाची आर्थिक मदतही मिळणार आहे. म्हणजेच आता राज्यातील शेतकऱ्यांना सन्मान राशीच्या रूपात प्रतिवर्ष 12000 रुपयाची आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळू शकेल. त्यानंतरची बातमी बघा. राज्यात नमो महारोजगार मेळा आयोजित करून 2 लाख रोजगार व स्वरोजगार निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळा बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या बैठकीत मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत 65 वर्षावरील अपंग मानसिक पीडित नागरिकांना 3000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 480 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरातन योजना अभियानाला मुदतवाढ देणे, मधाचे गाव योजना राज्यभर राबवणे, बांबू लावंगडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे, याचबरोबर कृषी विद्यापीठातील शिक्षकाचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर बघा, नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना क्लीन चिट दिली आहे. देश जो घराण्याशी त्रस्त आहे, विरोधी पक्षात एकाच कुटुंबाचा पक्ष आहे, पण राजनाथ सिंह यांनी स्वतःची कोणतीही पार्टी नाही, अमित शहा यांची स्वतःची कोणतेही राजकीय पक्ष नाही. एकच कुटुंब जिथं पक्षाचे वर्चस्व असणे लोकशाहीसाठी योग्य नाही. घराण्याशाहीबद्दल चिंता व्यक्त केली पाहिजे. एखाद्या कुटुंबातील 2 लोक प्रगती करतात तेव्हा मी त्यांचं स्वागत करेन, पण अख्खं कुटुंब पक्ष चालवत असेल तर लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यानंतर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अब की बार 400 पार हा नारा दिला आहे. भाजपचं NDA मध्ये सहभागी घटक पक्षांना 400 हून अधिक जागा मिळण्याचे लक्ष NDA ने ठेवले आहे. यावर पंतप्रधान मोदींनी संसदेत भाष्य केले. मोदीकडून अब की बार अशी घोषणा देताच NDA सदस्यांनी 400 पार म्हणत प्रतिसाद दिले. असा मोदींनी 2-3 वेळा बोलत पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचे स्पष्ट केले.